मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी 26 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त होणार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे आज कोणता महत्वाचा निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना कार्यकर्ते आग्रही आहेत. यासाठी वर्षा निवासस्थानी शिवसेना नेते, कार्यकर्ते आणि समर्थक गर्दी करतायत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत जनता आणि कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते द्विधा मनस्थितीमध्ये आहेत अशी माहिती नरेश म्हस्के यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. एकनाथ शिंदेच्या पाठीशी केंद्र सरकार असून शिंदेच्या लोकप्रियतेचा फायदा होईल असंही म्हस्के म्हटलंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील 5-5 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, केसरकर, देसाईंसह अजित पवार, तटकरे, अनिल पाटील, मुंडे आणि वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. नव्या सरकारचा शपथविधी आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची सूत्रांची माहिती आहे. 29 तारखेच्या बैठकीत भाजपाच्या मुख्य नेत्याचीही निवड होण्याची शक्यता आहे. अकोल्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत यासाठी शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले अकोला ते शेगाव पायदळ वारी करत शेगावला निघालेत. शेगाव इथे पायदळ जाऊन संत गजानन महाराज यांना साकडं घालण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी ठाण्यातील मुस्लिम बांधवांनी हाजुरी दर्गा इथे प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चादर चढवली. संविधान दिनाच्या निमित्तानं आज संसद भवन परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भाषण होणार असून ओम बिर्ला, नरेंद्र मोदी, अमित शहांसह इतर सदस्य उपस्थित राहतील. मात्र अमित शहा आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता धूसर झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट न घेता देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना झालेत. ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटानं दावा केलाय. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्यानं अर्थात विरोधी पक्षनेता आमचा होईल असं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलंय. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याच्या विधानाबद्दल मौलाना सज्जाद नोमानी यांनी माफी मागितली आहे. माझं विधान कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हतं असंही नोमानी म्हटलंय. ठाणे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत नोटा या पर्यायासाठी तब्बल 47,242 जणांनी मतदान केलंय. यात सर्वाधिक मतदान शहापुरात 4,892 इतकं झालंय. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी शिवसेनेकडून केली जाते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. या विजयात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले, त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करतायत. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात हे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे. एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं, त्यामुळे बिहार पॅटर्न आणि हरियाणा पॅटर्न या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करावं. बिहार पॅटर्न एकदाच झाला. बिहार पॅटर्न आता पुन्हा पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर आता मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. कराडच्या प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये झालेला संवाद बराच बोलका ठरला. या भेटीमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात न घेतलेल्या सभेची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे या भेटीदरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार देखील केला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्याकरता उपस्थित राहिले. त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली. दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय, रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला. दर्शन घे दर्शन काका.
विचारात राजकीय मतभिन्नता आलेली असली तरी ते आपले काका असल्यामुळे पाया पडलो असं रोहित पवार म्हणाले. माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे, कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. एकूणच कराडमध्ये काका पुतण्याचा अनोखा प्रीती संगम बघायला मिळाला. रश्मी शुक्ला यांची आचारसंहिता संपुष्टात येताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आज महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात आरोप निश्चित करत खटला सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. ऐन दिवाळीत 81,000 पोहोचलेल्या सोन्याचे दर आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 4,500 रुपयांनी सोन्याचा दर खाली आलाय. मुंबई पालिकेतर्फे सातत्यानं आवाहन आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या 3,605 मालमत्ता धारकांवर 1 एप्रिलपासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. 218.96 कोटी रुपये कर पालिकेनं वसूल केलाय. पुण्याहून देशांतर्गत सह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे. पुण्याहून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे, त्यामुळे आता उड्डाणांची संख्या 4 गेली आहे. सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गाचं फ्लाय 91 कंपनीचं तिकीट दर जाहीर झालेलं आहे. हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारं आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीमुळे डोंबिवलीतील काही भागात पाणीपुरवठा सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील कालभैरवनाथाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. हा यात्रोत्सव महाकाल भैरवनाथ कार्तिकी अष्टमीला होत असतो. 1 लाखाच्या जवळपास यावेळी भाविकांनी दर्शन घेतलं. निवडणूक काळात भरत गोगावले यांनी वृत्तपत्रातून प्रसिद्धी त्यांना मिळाली होती आणि ही मिळालेली प्रसिद्धी घरोघरी पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी केलं असल्यानं महाड बिरवाडी येथील घरोघरी वृत्तपत्रांचं वाटप करणाऱ्या विक्रेत्यांना आमदार भरत गोगावले यांनी सायकलींचं वाटप केलं. जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात गाढवळपेठ शिवारात एका बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली. एक सविस्तर बातमी. कर्जत जामखेड मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत रोहित पवारांकडून राम शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. कर्जत जामखेडमध्ये आपल्या विरोधात कट रचण्यात आला होता असा आरोप राम शिंदेंनी केलाय. विशेष म्हणजे कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये झालेल्या संभाषणाचा धागा पकडत राम शिंदेंनी हा आरोप केलाय. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांसोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राम शिंदेंना अवघ्या 1,243 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवावरून राम शिंदेंनी अजित पवार आणि रोहित पवारांवर घणाघाती आरोप केलाय. कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे. विशेष म्हणजे राम शिंदेंनी कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात झालेल्या भेटी दरम्यानच्या संभाषणाचा संदर्भ जोडलाय. यावर अजित पवार आणि रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली. झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, वेगळ्या म्हणालो की तुला शुभेच्छा, तू निवडून आलाय, चांगलं काम कर. राम शिंदेंच्या या आरोपामुळे अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये कर्जत जामखेडमध्ये अघोषित करार झाला होता का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची बैठक होती आणि प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्यानं मी त्या बैठकीला उपस्थित होतो असं वळसे पाटलांनी यावेळी सांगितलं. आंबेगाव मतदारसंघातून विजयी झालेले एनसीपीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन भेट घेतली. वायबी चव्हाण सेंटर प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी विश्वस्त या नात्यानं उपस्थित होतो असं वळसे पाटील म्हणाले. पवारांचे आशीर्वाद घेतल्याचं सांगत शरद पवार सभेत काय बोलले हे आपण विसरल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यांचे मी आशीर्वाद घेतले, सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली, माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात काय घडलं यावर चर्चा झाली, पण माझ्या स्वतःच्या निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असं वळसे पाटील म्हणाले. निवडणुकीआधी शरद पवार यांनी जाहीर सभेत वळसेंना पाडा असं आवाहन केलं होतं, मात्र या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांचा 1100 मतांनी निसटता विजय झालाय. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.